सध्या महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थी आणि पालकांची लगबग सुरू आहे. त्यासाठी विविध प्रकारचे दाखले आवश्यक असतात. हे दाखले घेण्यासाठी तहसील कार्यालयात ज्या वेळेला विद्यार्थी आणि पालक जातात त्यावेळेला त्यांना शासकीय दफ्तर दिरंगाईचा सामना करावा लागतो. एकूणच या प्रक्रियेमध्ये कशा पद्धतीने संत कारभार सुरू आहे, प्रशासनाच्या दिरंगाईचा सामना करावा लागतो लोकांना, याबद्दल बोलण्यासाठी आपल्यासोबत सामाजिक कार्यकर्ते प्रफुल्ल ठाकूर आहेत. आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. मला सांगा, वसई तहसील कार्यालयामध्ये काय आपली तक्रार आहे दाखल्यांबाबत? वसई तहसील कार्यालयामार्फत मागच्या आठवड्यामध्ये सतपाळा ग्रामपंचायत आणि अर्नाळा ग्रामपंचायत आणि वसई तालुक्यात विविध ठिकाणी शिबिरं राबवण्यात आली आणि त्यावेळेला सांगण्यात आलं की तुम्हाला तात्काळ दाखले दिले जातील. त्याच्यानंतर मग वसईमध्ये पावसामुळे आणि जी काही वीज जाते आणि जे काही नेट मिळत नाही आहे ही सर्व कारणं सांगून त्या लोकांनी सांगितलं की तुम्हाला दाखले 2 दिवसानंतर दिले जातील. 2 दिवसानंतर दाखले दिले जातील असं सांगितल्यानंतर आम्ही विचार केला आणि जे काही पालक आले होते, विद्यार्थी आले होते, त्यांना सांगितलं की आपण तुम्हाला 2 दिवसानंतर दाखले देऊ. त्यानंतर सोमवारी दुपारी 2 वाजेपर्यंत दाखले देणार होते आम्हाला आणि आम्ही 3 वाजता दाखल्यांचं वाटप करणार होते. या अनुषंगाने मी सोमवारी 11 वाजता दाखले घेण्यासाठी गेले. त्यावेळेला तहसीलदार, नायब तहसीलदार, तहसीलदार सुरवसे आणि नायब तहसीलदार मुकडे यांनी सांगितलं की तुमचे दाखले रेडी आहेत, तुम्ही दाखले घेऊन जा. आणि त्यानंतर सेतू कार्यालयामध्ये गेल्यानंतर तिथल्या ज्या काही देशमुख मॅडम आहेत त्या बेकायदेशीररित्या तिथे काम करतात. खरं तर त्यांना तो ठेका दिलेला नाही आहे, तरीसुद्धा ते काम करतात. आपण तिथे गेल्यानंतर त्या मॅडमनी मला सांगितलं की तुम्हाला 2 वाजता दाखले मिळतील. 2 वाजल्यानंतर मी 2 वाजल्यापासून रात्री 9 वाजेपर्यंत थांबलो, परंतु मला दाखले मिळाले नाही. त्याच्या मागचं कारण एकच आहे की तिथे जे काही कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांना सेतू कार्यालयामधल्या पगार दिला जात नाहीत आणि त्या पगार दिला जात नाही तर त्या माणसांना, त्या कर्मचाऱ्यांना त्या मॅडम सांगतात की तुम्ही तुमच्याकडे जे कोणी दाखले काढायला येतील त्यांच्याकडून एक्स्ट्रा पैसे घ्या आणि तुम्ही तुमचा पगार सोडवा. कशा प्रकारचा भ्रष्टाचार चालू आहे आपण तक्रार केली आहे? भ्रष्टाचार म्हणजे जे कोणी दाखले काढायला येतात, जे कोणी एजंट आहेत, ह्या एजंटमार्फत जे दाखले दिले जातात त्यांची कामं केली जातात आणि जे कोणी रांगेमध्ये उभे राहून सेतूची फी देऊन जे दाखले काढतात किंवा जे काही दाखले शिबिरं होतात त्या लोकांना दाखले दिले जात नाहीत, त्यांच्या त्या दाखल्यांमध्ये मुद्दामून हेतू पुरस्कार चुका ठेवतात आणि पुन्हा मग त्यांना तिथे फेऱ्या माराव्या लागतात आणि मग शेवटी कंटाळून लोक त्यांना पैसे देतात की बाबा हे 500 घे, हे 1000 घे, त्यावेळेला त्या लोकांना हे दाखले दिले जातात. आपलं आंदोलन आहे उद्या, आपलं आपण काय आंदोलन करणार आहोत? आंदोलन म्हणजे की जो काही तहसील कार्यालयामध्ये साधे जे काही दाखले आहेत हे दाखलेच जर वेळच्या वेळी मिळत नाहीत, खरं म्हणजे शासनाचा GR आहे की 72 तासामध्ये सेतू कार्यालयामार्फत दाखले दिले जावं, परंतु ते दाखले दिले जात नाहीत. सेतूचं ब्रीद आहे की समाधान कुठलं समाधान मिळते? लोकांना कुठलंही समाधान मिळत नाही. लोक महिना महिना तिथे फेऱ्या मारतात, त्यांना दाखले दिले जात नाहीत. ह्या अनुषंगाने संबंधित अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी. जे कोणी एजंटच्या मार्फत त्यांना दाखले दिले जातात त्यामार्फत हे लोक पैसे कमवतात आणि तिथल्या कर्मचाऱ्यांना पगार देत नाहीत. आणि दुसरं एक कारण सांगतात की इथे लाईट गेलेली आहे, नेट मिळत नाहीत. आज तहसील कार्यालयामध्ये जनरेटर आहे, ते जनरेटर हेतू पुरस्कार तहसीलदार जनरेटर सुरू करत नाही. एकूणच आपण पाहिलं असेल की कशा पद्धतीने दफ्तर दिरंगाईचा सामना करावा लागतोय. येणाऱ्या काही दिवसात हा प्रशासन गतिमान होतं का याकडे पालक आणि विद्यार्थ्यांचं लक्ष असेल. मयुरेश वाघ, न्यूज 11 महाराष्ट्र, विदर्भ.